आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा गोंधळात आटोपली, विषयांना डावलत असल्याचा आरोप करत सत्ताधारी राष्ट्रवादी सदस्यांचा सभात्याग. कुरुंदवाड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेत नगरसेवकांनी सुचवलेल्या विषयांना जाणीवपूर्वक डावलत असल्याचा आरोप करत सत्ताधारी राष्ट्रवादीचे किरण सिंग जोंग, सौ नर्गिस बारगीर व सौ स्नेहल कांबळे या तीन नगरसेवकांनी सभेतून उठून सभात्याग केला. शहर विकासाच्या विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी दुपारी 1 वाजता पालिकेची सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील हे होते. सभेच्या विषय पत्रिकेत 14व्या वित्त आयोगातील खर्चाचा विषय येताच राष्ट्रवादीच्या नगरसेविका नर्गिस बारगीर यांनी शहरातील ईदगाह मैदानाभोवती संरक्षित भिंत बांधण्याबाबत चर्चा करूनही विषय पत्रिकेत का विषय घेतला नाही, तुम्ही मुस्लिम समाजाची कामे जाणीवपूर्वक वगळत असल्याचा आरोप केला. तर किरण सिंह जोंग यांनी, आम्ही सत्तेत असून देखील आम्ही सुचवलेली कामे विषय पत्रिकेत घेतली जात नाहीत, तसेच आम्हाला विश्वासात न घेता सभेची विषय पत्रिका परस्पर केली जाते, त्यामुळे आमच्या प्रभागातील विकास कामांना न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करत किरण सिंह जोंग, सौ नर्गिस बारगीर व सौ स्नेहल कांबळे या सत्ताधारी राष्ट्रवादीच्या तिन्ही नगरसेवकांनी सभात्याग केला. यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र नगरसेवक निघून गेले. त्यानंतर मटण मार्केट लिलाव, नगरपालिकेच्या कार्यालयात सीसीटीव्ही बसवणे यासह विविध विकास कामांना सभागृहात मंजुरी देत सभा आटोपत घेतली. यावेळी विरोधी पक्षनेत्या सुजाता मालवेकर, नगरसेवक दीपक गायकवाड, फारुक जमादार, मुमताज बागवान, गीता बागलकोटे, सुशीला भंभीरे, सुजाता डांगे, समरीन गरगरे आदी नगरसेवकांसह जल अभियंता स्नेहल पन्हाळकर, संगणक अभियंता शीतल हनुमंते, लेखापाल हेमेंद्रकर, निरीक्षक नंदकुमार चौधरी, नामदेव धातुंडे, अमोल कांबळे, अजित दीपंकर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.